आहे. नाही, माझ्या सर्टिफिकेटचे का चर्चा केली याचं मला कळलं नाही, परंतु जसं सामान्याचे निघाले तसं आमचं निघालं, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे? काय मोठी नाही. परंतु जोपर्यंत मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा लाभ घेणार नाही, मी ते स्वीकारणारसुद्धा नाही. जर माझ्या वडिलांनी, आता मला माहीत नाही ते अडाणी स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही, परंतु स्वीकारलं नसलं तर आम्ही ते स्वीकारणार नाही. कारण जोपर्यंत मराठ्यांना सगळ्या आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी त्याचा कुठलाही मी लाभ घेणार नाही. बरं, खरं तर नोंद सापडलेली आहे तुमची, आता ओबीसीमध्ये तुम्ही सुद्धा आलेला आहात, कसं पाहताय सगळं? नाही नाही, सगळाच मराठा समाज ओबीसी आहे, सगळाच, एक नाही, मी कुठला नवसाचा नाही. जशा गोरगरिबांच्या सापड्या तसा मी गोरगरीब आहे. मला माहीत नाही सापडली कशी, आपली खात्री लायक माहिती आहे, तुमच्यावर माझा इतका विश्वास आहे की मी कोणावरच ठेवत नाही, इतका विश्वास ठेवतो. मिळाली बी असली तरी मी तिचा लाभ उचलणार नाही जोपर्यंत माझ्या सगळ्या मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत. कारण आम्ही आमच्यासाठी हापापलेला नाही आहे, आमच्या गोरगरीब लेकरांना महाराष्ट्रातल्या मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी हा लढा आहे आणि शेवटपर्यंत सुरू राहणार आहे. जोपर्यंत माझ्या सकट सगळ्या मराठ्यांना मिळत नाही, जर मिळाली असली तर ते आम्ही घेणार नाहीत, त्याचा मी लाभ घेणार नाही. आता वडील कधी गेलेत काय मला माहीत नाही, मी इकडं कार्यक्रमात त्यांना नेलंय का गेलेत याच्यातही खूप मोठा फरक आहे, नेले का गेलेत याच्यातही मोठा फरक आहे. आणि 3-4 दिवसापासून आमच्याच सर्टिफिकेटची का चर्चा केली गेली याचीही शंका वाटायला लागली मला. त्यामुळं आम्हाला त्यात काय लहान पण मोठे पण काय नाही आहे, गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हा लढा आहे. मात्र आम्ही सगळ्या मराठ्यांना मिळाल्याशिवाय आम्ही स्वार्थी नाही, त्याचा लाभ आम्ही घेणार नाही, मी नाही घेणार. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.